नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या ओढून आपण तीस प्रश्नांची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत टेस्ट, सर्वा टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तोडूला सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे अंबुज सरोज हे, हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समान आरती शब्द आहेत अंबुज निरज सरोज हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समान अर्थी शब्द आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कमळ या ठिकाणी योग्य ज्ञान सर होईल दुसरा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे त्या ठिकाणी वाक्य प्रचार आहे उखळ पांढरे होणे आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन खूप द्रव्य प्राप्ती होणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा अर्ज उर्फ इनाम हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत अर्ज उर्फ इनाम हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार अरबी भाषा या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक चौथा सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे द्राठिकाणी औषध क्रमांक एक स्वर संधी या ठिकाणी स हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत स लाते हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत द्राठिकाणी औष्ण क्रमांक दोन द्वितीय विभक्ती या ठिकाणी योग ज्या सिर होईल प्रश्न क्रमांक सव्वा द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे नोव्हेंबर सन एकोणीसशे छप्पन या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक सातवा महाबळेश्वर सातारा या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते महाबळेश्वर सातारा या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते ठिकाणी ऑशन क्रमांक एक कृष्णा नदी या ठिकाणी योग्यांसर होईल प्रश्न क्रमांक आठवा नळगंगा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे नळगंगा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे ठिकाणी ऑशन क्रमांक एक बुलढाणा जिल्हा या ठिकाणी योग्यांसर होईल प्रश्न क्रमांक नव्वा फेकरी हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे फेकरी हा महाराष्ट्र राज्यामधला औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी औषध क्रमांक चार जळगाव जिल्हा या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक दहावा सुपारी या फळासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे सुपारी या फळासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे क्रमांक दोन श्रीवर्धन या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक अकरावा मुरुड जंजीरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मुरुड जंजीरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे राजकारणी ऑप्शन क्रमांक तीन रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक बारा वा नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार नाशिक जिल्ह्या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा कफूरच्या पेशी खालीलपैकी कशामध्ये आढळतात कफूरच्या पेशी खालीलपैकी कशामध्ये आढळतात क्रमांक तीन यक्रत या ठिकाणी बा पंचायत या संकल्पनेजनक खालीलपैकी कोणास पाणी पंचायत या संकल्पनेजनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात त्या ठिकाणी ऑप्शन तीन विलासराव साळुंखे या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक पंधरावा भारताची पहिला महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोणत्या राज्याची होती भारताची पहिली महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोणत्या राज्याची होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक सोळावा एल पी जी गॅस मध्ये मुख्य घटक खालीलपैकी कोणते असतात एलपीजी या गॅस मध्ये मुख्य घटक खालीलपैकी कोणते असतात ठिकाणी औषध क्रमांक तीन ब्युटेन व आयसो ब्युटेन या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सतरावा जागतिक पशु दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक पशु दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो या ठिकाणी औष्ण क्रमांक चार चार ऑक्टोबर या ठिकाणी योग्य सर होईल क्रमांक अठरावा महेसमाळ हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये महेसमाळ हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन औरंगाबाद जिल्ह्या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक एकोणीस अणुशक्ती आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती अणुशक्ती या आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीशे अठ्ठेचाळीस या ठिकाणी योग्य सर होईल ऑप्शन क्रमांक वीस राज्य राखीव पोलीस बल यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले राज्य राखीव पोलीस बल यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक एकेवीस मुस्लिम लीग ची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक ढाका बांगलादेश या ठिकाणी योग्य सर होईल ऑप्शन क्रमांक बावीस युनिसेफ या संघटनेचे कार्य खालीलपैकी कशाशी संबंधित कार्य असते युनिसेफ या संघटनेचे कार्य खालीलपैकी कशा संबंधीचे कार्य असते त्र्या ठिकाणी औषध क्रमांक दोन बालक या ठिकाणी योग्य होईल क्रमांक तेवीस आळस या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे आळस या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन उत्साह या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मेरी कॉम ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे मेरी कॉम ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बॉक्सिंग खेळ या ठिकाणी योग्यां प्रश्न क्रमांक पंचवीस नाबार्डचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाबार्डचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे आणि मुंबई या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सव्वीस जीना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये जीना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार मुंबई शहर या ठिकाणी योग्य ऑप्शन क्रमांक सत्तावीस जागतिक हिंदी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक हिंदी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक दहा जानेवारी या ठिकाणी योग्या क्रमांक अठ्ठावीस नट सम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत नट सम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत या ठिकाणी या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस पुणे ते सातारा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो पुणे ते सातारा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन खंबाटकी घाट या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक तीस कारला व मळव लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कारला व मळवै लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन पुणे जिल्ह्या या ठिकाणी योग्यांसर होईल प्रश्न क्रमांक एकतीस दासबोध व मनाचे श्लोक हे खालीलपैकी कोणी ले दासबोध व मनाचे श्लोक हे खालीलपैकी कोणी लिहिलेले आहेत सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील